नमस्कार मित्रांनो, मी बीबी पाटील। या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज गुगल फॉर्मच्या सहाय्याने मोबाईलवरती प्रश्नपत्रिका कशी बनवली जाते याची माहिती थोडक्यात आपण घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगल फॉर्म्स ॲप ओपन करा। त्याच्यामध्ये आपण गुगल फॉर्मला क्लिक करा। त्यानंतर नवीन फॉर्म तयार करायचा आपल्याला, हे जुने फॉर्म आपल्याला आपल्या ड्रायव्हरचे दिसत आहेत, तर आपण ह्या गोल निळ्या सर्कलमधील प्लस बटनावरती क्लिक करा। त्यानंतर आपल्यासमोर अशी अनेक टॅम्पलेट येतील, ती प्रीडिफाईंड टॅम्पलेट आहेत। आपल्याला त्या प्रीडिफाईंड टॅम्पलेटचा वापर करायचा नाही। तर आपण नवीन फॉर्म तयार करण्यासाठी क्रिएट ब्लँक फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करा। आता आपण आपल्या फॉर्म बनण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करत आहोत। आता आपण त्याच्या सुरुवातीला नाव देऊया, प्रश्नपत्रिका असं नाव दिलं आपण, आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेसंदर्भात ज्या आपल्याला सूचना हव्या असतात विद्यार्थ्याला देण्यासारख्या त्याची माहिती थोडक्यात आपण द्यावी, या ठिकाणी आपण एक सूचना देऊया। त्यानंतर आता आपण हा फॉर्म जनरेट होण्यासाठी किमान काही फील्ड ॲड करायचे आहेत, किमान एक फील्ड ॲड केल्याखेरीज इथे फॉर्म आपण तयार करू शकत नाही। तरी पण आपण विद्यार्थ्याचं नाव तिथे घेण्यासाठी आपण शॉर्ट आन्सर त्याचा टाईप घेऊया आणि इथं नाव टाईप करू आपण नाव। त्यानंतर फील्ड आपण रिक्वायर्ड करतो आहे, आपल्याला काढून टाकायचं तर आपण या डिलीट बटनवरती क्लिक करा, ते फील्ड निघून जाईल। त्यानंतर आपण दुसरं फील्ड ॲड करतो आहे, नावानंतर हजेरी क्रमांक, हे फील्ड आपण रिक्वायर्ड करतो आहे। रिक्वायर्ड म्हणजे आवश्यक, ते भरल्याखेरीज आपली प्रश्नपत्रिका सबमिट होत नाही। तिसरं फील्ड ॲड करतो आहे इयत्ता, तेही कंपल्सरी करतो आहे। चौथं फील्ड ॲड करतो आहे तुकडी। आता चार फील्ड आपण ॲड केलेले आहेत, चारही रिक्वायर्ड केले आहेत कारण ही माहिती आपल्याला आवश्यक आहे। आता आपल्या फॉर्म जनरेट होण्याची प्रक्रिया चालू होईल। सबमिट बटनवरती आपण क्लिक केलेलं आहे, आपला फॉर्म या ठिकाणी आता तयार होत आहे। आता आपण आपल्या गुगल ड्राईव्हवरती जातो। या ठिकाणी दोन ऑप्शन आले आहेत, कॉपी लिंक, व्ह्यू फॉर्म। त्यानंतर शेअरिंगचे ऑप्शनही खाली आलेले आहेत, मेल, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, मॅसेज आणि शेअर बटन आले। तर आपण व्ह्यू फॉर्मला क्लिक करूया कारण आपण त्यात प्रश्न ॲड करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने सेटिंगही आपल्याला काही लावायचे आहेत। तर मित्र, या ठिकाणी आपण गुगल फॉर्म तयार करण्यासाठी आपल्या ड्राईव्हवरती आलेलो आहे। खाली इथं आपल्याला एक पेनासारखं बटन दिसतं, तळात त्यावरती क्लिक केल्यानंतर फॉर्म आपण एडिट करतो। आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न ॲड करायचे आहेत। प्रश्न ॲड करण्यासाठी पहिल्यांदा आपण याला सेटिंग करून घेणं गरजेचं आहे। सेटिंग करून घेण्यासाठी तीन बटनावरती क्लिक करा, त्यामध्ये प्रिव्ह्यू, फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहण्यासाठी वापरला जातो, दोन नंबरचा ऑप्शन आहे सेटिंग, त्याला क्लिक करा। तर जनरल सेटिंगमध्ये काय लावून घ्यायचे बघा, कलेक्ट ईमेल ॲड्रेस, जर आपल्याला ईमेल ॲड्रेस कलेक्ट करायचा असलं तर या मेनूचा वापर करा। रेग्युलर साइन इन, लिमिट टू वन रिस्पॉन्स, काही गरज नाही, आपल्याला एकापेक्षा जास्त रिस्पॉन्स दिले तर विद्यार्थ्यांनी चालू शकतात। समजा एकच रिस्पॉन्स द्यायचा असेल तर लिमिटेड टू वन रिस्पॉन्स, ह्याला क्लिक करा। एडिट आफ्टर सबमिट, माहिती भरल्यानंतर सबमिट करायची संधी प्रश्नपत्रिका असल्याने आपण त्याला देणार नाही आहोत। सी समरी चार्ट्स, एकच ऑप्शन आपण ऑन करतो, तुम्ही किती ऑन करू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीचा डेटा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। त्यानंतर प्रेझेंटेशन एरियामध्ये शो प्रोग्रेस बार, शफल क्वेश्चन ऑर्डर, म्हणजे समजा आपल्याला प्रश्नांचा क्रमांक प्रत्येक वेळा बदलून जायचा असेल तर शफल क्वेश्चन ऑर्डरवरती क्लिक करू शकतो आपण। आणि कन्फर्मेशन मॅसेज जो आहे तो इथं आपण टाईप करायचा। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं सेटिंग यामधलं, प्रश्नपत्रिका बनवायची आहे तर क्विज ऑन करून घेणं गरजेचं आहे। मेक दिस क्विज से चेक बटन ऑन करून घ्या आणि त्यानंतर रिलीज ग्रेड, म्हणजे मार्क किती कळवायची, तर इमिडिएटली आफ्टर ईच सबमिशन। त्यानंतर मिसड क्वेश्चन, करेक्ट क्वेश्चन आणि पॉईंट व्हॅल्यूज, म्हणजे प्रश्नाला मार्क येते चुकलेले प्रश्न बरोबर प्रश्न दाखवण्यासाठी तेही चेकबॉक्स आपण ऑन करून घेतलेले आहेत। एवढं सेटिंग करून आपण हे सेव्ह केलेलं आहे। आत्ता आपल्याला यामध्ये प्रश्न ॲड करायचे आहेत, तर मी इथं प्रश्नाला जाण्यापूर्वी इथे एक सेक्शन टाकू आपण। सेक्शन टाकण्यासाठी इथं दोन कोपऱ्यामध्ये दोन आयत दिसतात, त्यावरती क्लिक करा।
सेक्शन 2 अनटायटल्ड या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येईल. सेक्शन 2 वरती आपण टाईप करू प्रश्नपत्रक. प्रश्नपत्रक इथं सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये सर्व प्रश्न सोडवा. त्यानंतर वरची फील्ड आपण विद्यार्थ्याची माहिती गोळा करण्यासाठी घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपण सेक्शन घेतलेलं आहे. आपण सुरुवातीपासून या मेनूची माहिती घेऊया. इथं गोल सर्कल दिसतंय, हे गोल सर्कलवर क्लिक केल्यानंतर प्रश्न ॲड करता येतो. त्यानंतर इथे एक पिन दिसते, त्यातून प्रश्न इम्पोर्ट करू शकता. चित्र इन्सर्ट करण्यासाठी इमेजवरती क्लिक करा. आपल्या इंटरनेट स्पीडवरती त्याचं अपलोडिंग अवलंबून आहे. चित्रासह या ठिकाणी आपल्या फॉर्ममध्ये अपलोडिंग होईल ते इन्सर्ट केलं जाईल. असं पॅसेजसुद्धा टाईप करून तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकता आणि त्यावरती खाली प्रश्न विचारू शकता. तर चित्र आपल्याला नको असेल तर आपण या ठिकाणी डिलीट बटनावर क्लिक करून ते काढून टाकू शकतो. त्यानंतर आता आपण व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला, तर इथे व्हिडिओच्या आयकॉनवरती क्लिक करा. इथे यूट्यूबचं URL लिहू शकता किंवा सर्च व्हिडिओ करून इथं URL टाकून त्या ठिकाणी व्हिडिओ तुमचा तो रन होईल. व्हिडिओ दाखवून त्यासाठी व्हिडिओमध्ये जा, शेअर बटनवरती क्लिक करा, लिंक कॉपी करा. परत आपण आपल्या फॉर्ममध्ये या ठिकाणी इथे URL आपण पेस्ट केलेला आहे. हा व्हिडिओ इथून मुलं रन करून पाहतील. म्हणजे एखादा व्हिडिओ टाकून सुद्धा त्याच्यावरती आपण प्रश्न मुलांना विचारू शकतो. तर प्रश्न ॲड करण्यासाठी आपण हे प्लस बटनावरती क्लिक करतो आहे. प्रश्न पहिला, त्याचं जो उत्तर आहे प्रश्नासाठी सुद्धा आपण या ठिकाणी असे चित्र ॲड करू शकता, इमेज वगैरे घेऊ शकता, व्हिडिओसुद्धा घेऊ शकता, उत्तरासाठीसुद्धा घेऊ शकता. महाराष्ट्राची राजधानी कोणती? त्यानंतर याचं उत्तर जे हवं आहे आपल्याला ते ड्रॉप डाऊन मेनू. शॉर्ट आन्सर म्हणजे एका दोन ओळीत उत्तर. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न ज्याला आपण म्हणतो ते पॅरेग्राफ त्याच्यासाठी निवडावा. मल्टिपल चॉईस, एकापेक्षा अनेक जर उत्तरं आपण देणार असू तर मल्टिपल चॉईस वापरू शकतो, चेकबॉक्सेस वापरू शकतो. त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्ट म्हणजे क्लिक केल्यानंतर खालचे पर्याय ओपन होतील. फाईलसुद्धा अपलोड करू शकता. ह्या काही याच्या संदर्भात शीटिंग आपण पाहिलेले, तर आपण ड्रॉप डाऊन मेनू घेणार आहोत. ऑप्शन 1 कोल्हापूर, त्यानंतर ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 सातारा. आता अतिशय महत्त्वाची शीटिंग आपण पाहणार आहोत. आपण प्रश्न टाईप करून घेतला, त्याचा उत्तराचा प्रकार आपण सिलेक्ट करून घेतला, पर्याय टाईप करून घेतले, नको असलेला पर्याय या क्लोज बटनवरती क्लिक करून आपण तो कॅन्सल करू शकतो, पुन्हा टाईप करू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मार्क देणे आणि याचं बरोबर उत्तर सेट करणे. यासाठी सर्वप्रथम आपण इथं निळं बटन दिसते चौकोनामध्ये, चेकबॉक्स दिसतो टिक लावलेला, त्याला क्लिक करा. सर्वप्रथम आपण याचे गुण टाईप करायला, दोन गुण आहेत आणि उत्तर बरोबर मुंबई. हा उत्तराचा हे आन्सर की आपण या ठिकाणी सेट केली. आता हे प्रश्नपत्रिका आपण केलेलं आहे, रिस्पॉन्सवरती जाऊ. मगापासून आपण क्वेश्चनवरती काम केलं, रिस्पॉन्स विभागा जाऊ. एक रिस्पॉन्स या ठिकाणी सबमिट झालेला आहे, त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते. तर आपण त्याला रिस्पॉन्समध्ये त्याला एक सीट जनरेट करू, वर्कशीट, जेणेकरून त्यावरती गुगल ड्राईव्हवरती मुलानं सोडवलेले सगळे मार्क कोणते उत्तर बरोबर दिली प्रश्नपत्रिका नावाची आपण इथं एक सीट, वर्कशीट या ठिकाणी तयार केली आणि मुलांनी दिलेले रिस्पॉन्स असे या ठिकाणी रेकॉर्ड केले जातील. आपण एक रिस्पॉन्स दिलेला होता बरोबर, उत्तर चुकलं तर त्याला किती मार्क पडले वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजतील. तर आपण सीटी जनरेट केली. आता फॉर्म पाठवायचा आहे, त्याच्या अगोदर आपण सेटिंग बघू. फॉर्मचे प्रिंट काढायचे असेल किंवा डुप्लिकेट पाहिजे असेल, लिंक पाहिजे असेल, तर या ठिकाणी आपण सेटिंगमधून ते करू शकतो. तर आपण फॉर्म पाठवण्यासाठी त्याला इथं बाण दिसतो, त्याच्यावरती क्लिक करू. बाणवरती क्लिक करू आणि त्यानंतर कलेक्ट ईमेल ॲड्रेस आपल्याला नको आहेत, ईमेल ॲड्रेस सेंड व्हाया ईमेल पण नको आहे. तर त्याच्या समोर दोन नंबरचा ऑप्शन आहे लिंकचा, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केलं तर मोठी लिंक येते, तर खाली त्याचा एक ऑप्शन असतो शॉर्ट टर्म लिंक, आणि ही लिंक कॉपी करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून द्या. अशा रीतीनं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकून द्या. थोडा वेळ थांबा, फॉर्मचं नाव वगैरे माहिती कलेक्शन होईल.
आणि मग ही सेंड करा ग्रुपमध्ये. याला संबंधित तुम्ही नोट्स लिहिले तर मित्र एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून गुगल फॉर्मच्या सहाय्यानं प्रश्नपत्रिका कशी बनवायची आपण पाहिलेलं आहे. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. ओके, धन्यवाद.